तर मित्रांनो, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आपले मित्र काय करतात, ते गेट बनवत आहेत काय? याला एसकट म्हणतात, एसकट म्हणतात, एसकट इथं. सर्वेश सुबोध दाभोळकर आहे तिकडे. काम चालू नसेल तो भाऊ, जनावर जातात की आतमध्ये? हो, अच्छा अच्छा अच्छा, जनावरांसाठी बनवलंय. बनवलंय, धन्यवाद. मी जरा आलो गाव फिरून. जय श्री राम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एस ए व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला, एस ए व्हिडिओज परिवाराला. तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. आणि मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, मी आलेलो आहे महाराष्ट्राच्या मुरुड तालुक्यात, म्हाळुंगे गाव आहे तिकडे आलेलो आहे. आपल्या गणपती गाण्याची शूटिंग संपलेली आहे, तो लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येणार आहे. आता चाललेलो आहे इथे, गणपती कारखाने खूप आहेत आणि गावचे गणपती कारखाने यांची व्हिडिओ मी अजूनपर्यंत अपलोड केलेली नाही, केलेली आहे पण ते तयार रेडी गणपती होते. पण आत्ता मी जे तयार होत आहेत गणपती, त्यांची व्हिडिओ बनवणार आहे. पुढे तुम्ही ते बघणार आहात. तर चला मग आजच्या या व्लॉगला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. असा आहे गावचा नजारा. आहे श्री संत गोरोबा गोरोबा कुंभार पंचकृषी समाज यांचं हा मंदिर आहे. पुढे जाणार आहोत आपण. लोकांची शेतीची कामं चालू आहेत, लावणीची कामं चालू आहेत, म्हणून गावात खूप कमी लोक दिसत आहेत. ॲक्च्युली काल गेलेलो शेतात पण सगळं चिखल आहे. आता बी जायचा प्लॅन होता पण आपल्याला त्याप्रमाणे ड्रेसिंग करून जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे हर्ष वेदांत यांच्या गणेश गणपती कार्यशाळेत. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या तयार होत आहेत मातीच्या. ह्या मातीच्या आहेत ना सगळ्या? शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. पाटी अजून तयार होतात कारण गणपतीला अजून 1 महिन्यापेक्षा जास्ती दिवस बाकी आहेत. अजून कलरिंग काम, भरपूर काम बाकी आहे मूर्त्यांचं. फक्त हा नका, 500 नको का? फक्त ही घे. तुमची मेकिंग कुठची? ही आहे. मित्रांनो, ह्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. बाप्पा कोळी लूकमध्ये आहेत. सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि कारखान्याचं नाव आहे हर्ष वेदांत कारखाना. कारखान्याचं हर्ष वेदांत गणेश चित्रशाळा. आणि मूर्त्या आणि बाप्पांच्या मूर्त्या आहेत. सुंदर मूर्ती आहे. ऋषीमुनी तपस्येला बसलेत बाप्पा. किंवा किती छान आहे. बाप्पा मोदक आहेत त्यांच्या हातात बाप्पाच्या. जबरदस्त मूर्ती आहे. अजून तयार होत आहेत, कलर नाही झालेत. भरपूर वेळ आहे गणेश चतुर्थीला, म्हणजे 1 महिन्याच्या अधिक कालावधी आहे आपल्याकडे. बाहेर घेऊ काय? नाही, राहू दे. नमस्कार मित्रांनो, तर माझ्याबरोबर आहेत हर्ष वेदांत गणेश चित्रशाळेचे अमित पालवणकर आपल्याबरोबर आहेत. आणि ते आपल्या कार्यशाळेत कुठच्या कुठच्या मूर्त्या ते सांगतील. कुठच्या कुठच्या मूर्त्या ठेवतात तुम्ही? ते कोळी समाजाचे, कोळी बांधवांच्या. कुठचं आहे? आपल्या पीओपीच्या मूर्त्या आहेत की शाडू मातीमध्ये? आणि हाईट काय त्यांची? हाईट 1.5 फूट. 1.5 फूट, 2 फूट आजपर्यंत. आणि जे त्यांचं जे मोल्डिंगचं वर्क आहे, किती दिवस लागतो? एक समजा एक पीओपी मूर्ती आपण एका दिवसात 4-5 मूर्त्या काढू शकतो पीओपीच्या, तर शाडू मातीच्या आपण किती काढू शकतो? किती वेळ लागतो याला? हा, शाडू मातीच्या एक दिवस तर पूर्ण जातो. पूर्ण फक्त मूर्ती रेडी व्हायला. त्याच्यानंतरचा भाग का? त्याचं पॉलिश वगैरे ते वेगळंच आहे. त्याला किती वेळ लागतो पॉलिशिंगला वगैरे? पॉलिशिंग वगैरे 10-15-20 मिनिटाचं पॉलिशिंग. पॉलिशिंग होतं. त्यानंतर कलरला किती वेळ अंदाज वेळ जातो? ते त्याच्या ह्याच्यानुसार डिपेंड, मूर्तीच्या हाईट हाईटवर. समजा 1.5 फुटाची मूर्ती असेल तर त्याला कलर करायला किती वेळ जाईल? एक अंदाजा तुमच्यामध्ये? एक दिवसात एक मूर्त कंप्लीट होते.
पण पीओपी आणि जी शाडू मातीची मूर्ती आहे त्याच्यात बनवण्यामध्ये खूप अंतर आहे ना. तशा पीओपीच्या मूर्त्या आहेत त्या ताबडतोब बनू शकतात, पण डाय असते त्यांची, पण ह्यांची बी डाय असते, पण तरी त्यांचा जो वर्क आहे जी बारकाईने त्यांना जे काय डोळे आखणी वगैरे आहे त्याला वेळ लागतो ना पीओपीच्या मुळे. तर ज्या माती शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्यांच्या किमतीमध्ये आणि ज्या पीओपीच्या किमतीमध्ये किती फरक आहे? खूप फरक आहे, फरक आहे. डिफरंट गावच्या ठिकाणी मागणी काय आहे पीओपीची की शाडू मातीची मागणी? जशी गणपतीची किंमत असेल त्या हिशोबाने, त्या हिशोबामध्ये जशी मागणी आहे त्याच्यावर, प्रत्येकाची ह्याच्यावर आहे. अच्छा, डिपेंड आहे, डिफरंट आहे. आता मुंबईला कसं, जसं तुमची कॉस्टिंग इथे समजा 1000 रुपये आहे, तर मुंबईला गेलात तर त्याची किंमत 3000 होती, 3 पट 4 पट वाढते. तर इथे जसं लोक कमी हाय मूर्त्या तुमच्या छान मूर्त्या आहेत सगळ्या, आणि ह्याच मूर्त्या मुंबईला देखील जातात, इकडून भरपूर ठिकाणी जातात मुंबईला, आणि तुम्ही बनवून तिकडेही देता, पण तेवढी प्राइस तुम्हाला इथे भेटत नाही तुमच्या कलेची, राईट ना? पण जेवढी तुम्हाला भेटली पाहिजे, जेवढी तुम्ही वर्षभर मेहनत करता कारणात, हा तेवढी तुम्हाला भेटत नाही. हा कारखाना तुम्ही किती वर्षापासून करता? म्हणजे आता आपल्या पिढ्यांपिढ्यांपासून चाललंय कारखाना. पंजोबा आजोबा तिसरी पिढी, चौथी पिढी आमच्या. अच्छा, तुमची जी आता नवीन पिढी आहे, भावाचा मुलगा आहे तुमचा आहे, तर कसं काय ते तुम्हाला वाटतं? हाय करतात, इंटरेस्ट दाखवत आहे, कारण आजकालचे कसे टेक्निकली हाय फंडा झाले आहेत, मोबाईल आहे, हे आहे, ते आहे, थोडे आमच्या ह्याच्यापेक्षा थोडे कमी आहे, कमी आहे, पण हाय लक्ष देत आहे, लक्ष देत आहे, पेंटिंग कलर वगैरे असेल त्या, कारण तुमचा खानदानी हा धंदा आहे, तर कोण ना कोण तरी वारसदार पुढे न्यावा, कारण आजची यंग जनरेशन कशी अजिबात ध्यान नाही, पण ते देतात माती कामामध्ये, तर आता कोणी तेवढा इंटरेस्टेड नाही. कारीगर तुमच्या आहेत का गावात, माती कामाचे कारीगर आहेत ना, भेटतात ना? हो मिळतात, की शोधावं लागतं खूप कमी गावामध्ये आहेत, आहेत ना भरपूर. काय काय ठिकाणी कसं कारीगर खूप कमी झालेले आहेत, शोधावं लागतं हा माती कामासाठी, कारण माती कामचे जे बारकाई आहे ती कारीगरीशिवाय होऊ नाही शकत. मग आपल्या ह्या गावाला भेटतात कारीगर? आहेत ना आपले, ते आता पहिल्यापासून आहेत, बऱ्यापैकी आहेत. धन्यवाद छोटीशी मुलाखत देण्याबद्दल. तर मित्रांनो, आता आपण होतो हर्ष वेदांत चित्रशाळेत, सॉरी आपल्याला इथून जायचं. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहे श्री गणेश कला मंदिर यांच्या गणपती कारखान्यात. लास्ट इयर आपण व्हिडिओ अपलोड केलेली, आता यंदाही त्यांच्या कारखान्यात खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, मातीच्या मूर्त्या आहेत, तयार होत आहेत, आतमध्ये जाऊया. अजून मूर्त्या तयार होत आहेत, कारण गणेश चतुर्थीला 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे, एक महिन्यापेक्षा जास्ती वेळ आहे अजून. सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत, मातीच्या मूर्त्या बनवायला खूप वेळ लागतं पी ओ पीच्या कम्पॅरेटिव्हली. सुंदर मूर्ती आहे बघा ही, एक छोटी बाईट घ्याव्या तुमची, छोटीशी नमस्कार मित्रांनो, तर आपल्याबरोबर कार्यशाळेचे ओनर शैलेश भाऊ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया थोडं. शैलेश भाऊ, कसं काय चाललं आहे यंदाचं पी ओ पीच्या संदर्भात, कसं काय काय निर्णय? पी ओ पीच्या तरी शासनाने किंवा सर्वसामान्य माणसाचं मातीचे गणपती मिळायला पाहिजे अशी खूप इच्छा आहे, पण पी ओ पी बंद करता येणार नाही, कारण पी ओ पी जर बंद केलं तर मातीचे गणपती हे पुरवता येणार नाही बघताय ज्यादा. ओके, त्याच्यामुळे पी ओ पी त्याला मर्यादा का असेल उंचीची, ठीक आहे, पण जे पी ओ पीचे गणपती एका टायमाला खूप बनले जातात, तसे मातेचा गणपती एखादा कारागीर एकच बनवू शकतो, ते पण साचा असेल तर. ओके, आणि जर तसं जर केलं तातडीने जर पी ओ पी बंद केली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती पुरवता येणार नाही. ओके, कारण मातीच्या गणपतीला खूप मेहनत आहे आणि खूप किंमत पण घेतली जाते, सर्वसामान्य माणसाला ते गणपती परवडणार नाही. म्हणजे आता तुमचं बोलण्याचं असं आहे की जी पी ओ पीचे एका दिवसात 4 गणपती बनतात, तर मातीचं फक्त एकच बनेल? एकच बनेल, 4 ना असे अनेक बनतील, त्याच्या जर डाय वेगळ्या असल्या कॅपॅसिटी जास्त, आणि जर कामगार आणि पी ओ पीचा गणपती तयार केलेला कोणी बनवू शकतो. ओके, त्याला काही कारागीर लागत नाही, तो एक बनलेला गणपती लेबर
कामामुळे जात कामामध्ये जातो तो, पण जे ओरिजिनल कारागीर जे म्हणतात ते ओरिजिनल मूर्ती बनवणारे कारागीर हे खूप मोजके आहेत. ओके. नवीन पिढीने ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. ओके. कारण हा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय कधीच म्हणजे व्यवसाय बंद होणार नाही आणि लोकांची जी धार्मिक भावना आहे ती कधीच संपुष्टीत येणार नाही. त्याच्यामुळे नवीन कारागीर जे आता नवीन पिढी आहे जी नोकरीच्या मागे पळतात किंवा धावतात शोध घेतात त्यांना हा चांगला व्यवसाय आहे. पण ते कलाकृतीमध्ये ते लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का पुढे मागे जी आपण नोकरी म्हणतो. ओके. नोकरीचं आता संकटच आलेलं आहे ना. सगळे सगळे डॉक्टर सगळे जर वकील होत असतील तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे हे पण छोट्या गोष्टी नाहीत. हा व्यवसाय हा चांगला उत्पन्नाचा व्यवसाय पण तो सर्वसामान्य मुलांनी आणि सर्व मुलांनी लक्ष दिलं पाहिजे. मुलं ह्यापासून आता वंचित राहतात. आजकाल काय झालं मोबाईलचा बी खूप जबरदस्त आणि आजची जी नवीन पिढी आहे ही टेक्निकली खूप वेगळ्या दिशेत चालली आहे. ती ही पारंपरिक ऍक्च्युली गणपती बनवणं त्याला रंगवणं ही परंपरा आहे आपली. ही एक कलामध्ये म्हणत कलेचा एक डिमांड असतं ज्याला म्हणतात ना कला कलाकार हजारातून एखादा असतो कला. मूर्ती बिर्ती बनवणं हा खूप म्हणजे कलेचा आणि उत्पन्नाचं साधन आहे. ही नवीन पिढी का लक्ष देत नाही आणि का त्याच्याकडे अट्रॅक्शन होत नाही त्यांना का हा कमीपणा वाटत असेल किंवा त्यांना हा काम तेवढ्या आकर्षण वाटत नाही. पण जर उत्पन्नाचं जर पाहिलं तर उत्पन्नाचं आणि कुठेही गेलं तर सगळ्या कामामध्ये कष्ट मेहनत आहेच ना. आणि नवीन पिढी कष्ट करायला मागत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही हा आपल्याकडे थोडा मायनस पॉईंट झाला. मायनस पॉईंट आणि विचार करण्याची गोष्ट आहे. ओके. का गणपती सुद्धा अशी गोष्ट आहे का जे गणपती मी सुरुवात केली ते जी मूर्त 100 रुपयाला आम्ही विकत होतो तिची आता आम्ही 1500 घेतो. अगदी 15-16 वर्षाच्या कालावधीमध्ये असं पण माती काम असा पण गोष्ट आहे का मातीच्या मूर्तीची किंमत ही आपण सांगू ती किंमत देणारी लोक आता म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये सात्विकपणा वाटते मातीच्या कामामध्ये. ओके. किंवा मूर्ती ही जर सात्विकपणाने आणायची असेल सात्विकपणाने पूजन करायचं असेल ती मातीचीच असली पाहिजे. ओके. कारण विसर्जनच्या वेळेला तिथं बोलतात ना जसं POPचं बोलतात विसर्जन होत नाही आणि जरा विटंबना केल्यासारखं वाटतं मूर्ती बाहेर. मातीचं कसं आहे का काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये विरघळते आणि लोकांच्या भावना दुखल्या जात नाही. बरोबर. तर नवीन पिढीने मातीची कलाकृती घेण्यासाठी आकर्षित या व्हायला पाहिजे पुढे यायला पाहिजे. ओके. आणि व्यवसाय दृष्टिकोनातून व्यवसाय मिळेल किंवा व्यवसाय करता येईल असं त्याही विचार मांडला पाहिजे विचार केला पाहिजे. शैली भाऊ अजून एक प्रश्न आहे. आता तुम्ही नाहीतरी 20-21 वर्षापासून तुम्ही हा काम करता. शैली भाऊ तुम्ही 20-21 वर्षापासून गणपती बाप्पांच्या मूर्त्या घडवता मातीच्या घडवता. तर समजा कुठच्या नवीन विद्यार्थीला तुमच्याकडून शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी काय तुम्हाला संपर्क करू शकता का? नाही शिकण्याची इच्छा तर पहिली गोष्ट कारखान्यात नवीन मुलं येणं हे गरजेची पण गोष्ट आहे. आणि शिकणं ह्या कला ही अशी गोष्ट आहे का ती स्वतःच्या मनाने आणि स्वतःकडे बिंबवून पहिले घेतली पाहिजे. ओके. कोण काय कोणाला हात धरून शिकवता असा नाही आहे. बरोबर. ते काय ज्या गोष्टी आहेत बेसिक माती तयार करणं माती मळणं त्याच्यातून पहिला साचा काम केला पाहिजे म्हणजे सुरुवातीला लेबर काम केलं पाहिजे. डायरेक्टली काय करता येणार नाही आणि त्याच्यात ओरिजिनल मुलांना आवड पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे. ओके. आता आपल्या गावात बरेचसे कारखाने आहेत. नवीन मुलं मी मागाशीच म्हटलं नवीन मुलं त्याच्याकडे आकर्षित होत नाही. माती काम करायला कोण तयार नाही. हा व्यवसाय सुद्धा जरी वर्षातून एकदा असला तरी हा व्यवसाय पण न म्हणजे कधीही न मिटणारा व्यवसाय. ओके. नाही असं कसं आहे माहिती मुंबईला जे विद्यार्थी शिकतात ते जसं जे जे आर्ट ते स्कूल आहे त्यांचं वेगळंच आहे ते. आता गावची मुलं काय तिकडे जाऊ नाही शकत. जाऊ शकतात पण गावची मुलं कशी आहेत तेवढं त्यांना ते नॉलेज नाही आहे. पण तुमचे असे हे जिथे कारखाने भरपूर आहेत आणि तुमच्यासारखी लोक जी त्यांना इच्छा आहे की नवीन कलाकार यावे आणि ही कला आपली टिकून राहावी तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. राईट. 100% ना. तर नक्कीच आपण शैलू भाऊंचा जो नंबर असेल तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. जर तुम्हाला इच्छा असेल तर थोडं मार्गदर्शन देतील ते तुम्हाला. आणि खूप वर्षापासून त्यांची आखणी वगैरे मी बघितलेली आहे डोळ्यांची आखणी वगैरे एकदम नंबरवर आखणी आहे. आणि एवढे स्पीडनी काम करतात पण परफेक्ट काम असतं. गेल्या वर्षी मी बघितलं त्यांचं काम मी स्वतःच हैराण झालो.
आणि डोळ्याची आखणी ही खूप महत्त्वपूर्ण आखणी असते. त्यांनी पुऱ्या मूर्तीला जो लुक येतो तो डोळ्यांमुळे येतो, जो सजीवता असते ती डोळ्यात. तुम्ही ही आखणी कशी काय शिकलात, म्हणजे तुमचे ही जी भावांकडून ही तुमचं पारंपरिक काम आहे? पारंपरिक मोठा भाऊ करायचा, बहिणी करायच्या, त्याच्यानंतर मग माझ्यावर वेळ आली करण्याची, तिथपासून करतो करता. आणि आखणीचं काम मूर्ती घडवण्यापासूनच तुम्ही शिकत गेलात, राईट ना? चालू आहे बाप्पाच्या मूर्तीचा. आणि शाडू मातीची मूर्ती आहे. बारकाईने काम करायला लागतं, याचं पी ओ पी सारखं नाही, हे खूप वेगळं काम आहे मातीचं. बाप्पाचा जो फेटा आहे त्याला, बाप्पाच्या फेट्याचं काय चाललं आहे काम सर? हे फेट्याचं, फेट्याचं काम आहे. ही मूर्ती आता तुम्ही जी घडवताय शाडू मातीची, किती दिवस लागले तुम्हाला, किती वेळ हे करताय तुम्ही? दोन दिवस झाले ना. आणि कलर कामाला किती वेळ जाईल? कलर काममध्ये ते ह्याच्यामध्ये असते, काय त्याला म्हणतात, ग्रुपमध्ये असते ते. अच्छा, 15 दिवसात आम्ही 200 वगैरे मूर्ती करतो पेंटिंग. ओके ओके. ह्याला गावी कपडे वगैरेची काय मागणी नाही ना, असं जे आर्टिफिशियल कपडे घालतात ज्वेलरीवर? सगळीकडे सगळी मागणी डायमंड कपडे. हा डायमंड, हा जसं ज्याची इच्छा असते, इच्छा असेल त्याप्रमाणे. ओके, वेळेचं भान ठेवून. हां बरोबर. त्याला कारागीर भेटतात तिथे ज्वेलरी वर्कला? आम्ही स्वतः स्वतःच करता. स्वतः. ओके ओके ओके. म्हणजे ऑलराऊंडर काम करता तुम्ही सगळं. तर मित्रांनो, आपण गणेश चित्रशाळेंचे गणपती बघितलेले आहेत आणि शैलूभाऊंनी एक सुंदर मुलाखत दिली. असे छोटे छोटे कारखाने आहेत इथे बाप्पांचे, च्या कोंबड्या मस्त बघा, छान कोंबड्या. आजी आजी कुठे चालला? बैठकीला. अच्छा अच्छा, आजी चालले बैठकीला. नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा जो ब्लॉग होता गणपती कारखान्यांचा गावच्या, अजून गणपती बाप्पांच्या मूर्त्या तयार होत आहेत, मूर्त्या त्या घडवत आहेत, अजून कलरिंगचं काही काम झालेलं नाही आहे, अजून 10 ते 15 दिवस असतील, पुन्हा आपण इथे येऊया आणि या कारखान्यात भेट देऊया. तर छोटीशी मुलाखत घेतली दोन कारखान्यांच्या मालकांचं आणि त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आपल्याला या व्हिडिओमध्ये. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. माझं नाव सतीश, आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.